भारतीय विद्याभवनाच्या मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे उभारण्यात आलेल्या आणि सर्वांसाठी खुले असणाऱ्या पुण्यातील पहिल्या इनोव्हेशन हबचं उद्घाटन 28 फेब्रुवारीला होणार आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांच्या हस्ते बुधवारी 28 फेब्रुवारी रोजी 4 वाजता मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र सेनापती बापट रस्ता येथे होणार आहे. याप्रसंगी दासॉल्ट सिस्टीमच्या संशोधन व विकास विभागाचे मुख्याधिकारी सुदर्शन मोगासले व नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्सचे संचालक समरेंद्र कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शनाचे 27-28 फेब्रुवारी रोजी आयोजन केले आहे. या आंतरशालेय प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शनाचे उद्घाटन आयोगाचे संचालक डॉक्टर सोमक राय चौधरी यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी 11 वाजता होणार आहे, अशी माहिती भारतीय विद्याभवनचे मानद सचिव नंदकुमार काकेडे, विज्ञान शोधिका केंद्राचे मानद संचालक अनंत भिडे, इनोव्हेशन हबचे उपसंचालक संदीप नाटेकर, उपसंचालिका नेहा निरगुडकर, भारती बक्षी आदींनी पत्रकार परिषदेत दिली. येत्या 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन आहे आणि यानिमित्तानं भारतीय विद्याभवनच्या मुक्तांगण विज्ञान शोधिकेतर्फे 2 महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले आहेत. एक 27 तारखेला आंतरशालेय प्रकल्प स्पर्धा, ज्याला स्कूल प्रोजेक्ट कॉम्पिटिशन असं म्हणतात, तर विविध शाळांची एक प्रकल्प स्पर्धा विज्ञानावर आधारित इथं आयोजित केली जाणार आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ पुण्यातल्या 60-65 शाळांचे विद्यार्थी त्यात भाग घेऊन मोठ्या प्रमाणावरचा एक भारतीय विद्याभवनमध्ये त्याची स्पर्धा आयोजित केल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 28 फेब्रुवारीच्या दिवशी मुक्तांगण विज्ञान शोधिकेच्या एका नव्या उपक्रमाचं उद्घाटन केलं जाणार आहे. त्याला आपण इनोव्हेशन हब असा शब्दप्रयोग वापरतो आहे आणि त्याला आपण आविष्कार केंद्र असं म्हणतो. या इनोव्हेशन हबची जी संकल्पना आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थी आणि सर्वच गटांमधल्या लोकांमध्ये नवीन आविष्काराची निर्मिती कशा पद्धतीनं व्हावी आणि इनोव्हेशन हब एक वेगळी संकल्पना, महाराष्ट्रातला पहिलं इनोव्हेशन हब हे मुक्तांगण विज्ञान शोधिकेतर्फे सुरू केलं जात आहे. त्याला केंद्र सरकारचं फंडिंग हे मोठ्या प्रमाणावर मिळालेलं आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम, ज्याला राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय समिती असं म्हटलं जातं, त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि महाराष्ट्रातलं हे एकमेव इनोव्हेशन हब आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्या कल्पना ज्या आहेत विद्यार्थ्यांच्या, मुलांच्या किंवा कोणाच्याही कल्पनांना प्रतिसाद दिला जातो आणि स्वतःच्या हातानं काम करून ती कल्पना अंमलात प्रत्यक्षात कशी आणायची, म्हणजे माझ्या डोक्यात समजा एखादी कल्पना आली की अमुक गोष्ट करावी, तर ती प्रत्यक्ष करण्यासाठी लेथ मशीनवर असेल किंवा अन्य काही मशीनचा वापर करून ती प्रत्यक्ष करायची आहे स्वतःच्या हातानं आणि ती अंमलात आणायची, अशा पद्धतीची इनोव्हेशन हबची ही कल्पना आहे. आणि वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा हे देऊन विज्ञान दिनाच्या निमित्तानं अशा पद्धतीचं महाराष्ट्रातलं हे पहिलं इनोव्हेशन हब सुरू होत आहे. त्याच्यासाठी साधारणपणे सुरुवातीच्या काळामध्ये 1.5 कोटीपर्यंतची गुंतवणूक केली गेलेली आहे आणि त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर एक चालना विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना दिली जाणार आहे आणि त्या आविष्काराचं एक मूर्त स्वरूप म्हणून या इनोव्हेशन हबकडे आपण बघायला पाहिजे.